आरमोडी गडचिरोली मुख्य रस्त्यावर रात्री गस्तीवर असताना भरधाव कारने पोलीस शिपायाला चिरडण्याची संतापजनक घटना काल रात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. आरमोडी गडचिरोली मार्गावर रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस शिपाई केवलराम हिरामन एलोरे यांना नागपूरकडून भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर गाडीनं वाहन चालक वामन हेडव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळी पोलीस शिपाई एलोरे यांचे पार्थिव देहाचे उत्तरीय तपासणी करून आरमोरी पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल धुमे, पोलीस निरीक्षक अजित राठी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सलामी देऊन त्यांच्या मूळ गावी गणेशपूर येथे अंत्यसंस्कारसाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस शिपाई केवलराम हिरामन एलोरे यांना नागपूरकडून भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर क्रमांक MH 3388 दिसली. थांबवण्यासाठी हात दाखविले, मात्र वेगात असणाऱ्या गाडी चालकाने वेग कमी न करता पोलीस शिपाई एलोरे यांना चिरडून समोर जाण्याचा प्रयत्न केला. वाहनाच्या जबर धडकेत केवलराम एलोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहन चालक वामन हेडाऊ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.